नमस्कार बिंदास. बिंदास प्रेक्षकांचे आवडते विषय घेऊन सातत्याने निरंतर आपण नवनवीन विषय करत असतो. राजकीय वलयातून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्या मुलीला आमदार करायचंय ना, करण आमदार असा इशारा वजा गरज नसलेला सल्ला कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देऊन टाकला. या व्हायरल केलेल्या व्हिडिओंना एक आठवडा उलटलाय. पारिवारिक वादात न डोकावता आपण महत्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. डॅशिंग नेतृत्व, भाषेतील रुबाबदार रांगडेपणा आणि प्रत्येक चांगल्या वाईट शब्दात तळमळ ठेवत बोलणारे हर्षवर्धन जाधव समाजकारणात आणि राजकारणात तग धरून होते. राजकीय संन्यासानंतर संजनाताई जाधव यांना आपला वारसदार घोषित करून जाधव यांनी कन्नडच्या जनतेला एक प्रकारे मी जरी तुमच्यासाठी काम करणार नसलो तरी पत्नी संजनाताई तुमची सेवा करण्यास समर्थ असल्याचं सांगूनच टाकलंय. आम्ही जेव्हा या बाबतीत ज्येष्ठ राजकीय तज्ज्ञांचं मत विचारात घेतलं तेव्हा मात्र वेगळीच माहिती समोर आली. हर्षवर्धन जाधव जेव्हा नॉट रिचेबल असायचे तेव्हा मतदारसंघात संजनाताईच नागरिकांच्या समस्या सोडवणे, सार्वजनिक कार्यक्रमांना भेटीगाठी देणे हर्षवर्धन यांच्या समर्थकांच्या भावना जाणून घ्यायच्यात. यामुळे शांत संयमी सुस्वभावी नेतृत्व म्हणून समाज संजनाताईंकडे बघायचा. मात्र आता संजनाताईंनी तरी पुढाकार घेऊन कन्नड मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कंबर कसून हर्षवर्धन यांच्याप्रमाणे कामगिरी सुरू करावी अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून प्राप्त झाल्या आहेत. मातब्बर राजकारणी, समाजकारणी अशी जाधव गरड्याची ओळख 1997 पासून निर्माण झाली आहे. अगोदर वडील स्वर्गीय रायभानजी जाधव, त्यानंतर हर्षवर्धन यांच्या आई तेजस्विनीताई जाधव आणि मग संजनाताई जाधव यांचे पती हर्षवर्धन जाधव यांनी पारिवारिक वारसा जपत समाजसेवेचे ऋण फिटते व्हावे यासाठी विविध प्रयत्न केले. राजकारणात हारजीत सुरूच असते. एकदा मिळालेल्या पराभवानं खचायचं नसतं, अचानक मिळालेल्या यशानं हुरळून जायचं नसतं. या उक्तीप्रमाणे संजनाताईंनी पुढील धुरा सांभाळत स्वतःला सावरत आता सक्रिय होणं गरजेचं असल्याचं मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आरोप प्रत्यारोप कुणाच्या वाट्याला नसतात. आपले वडील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा, पती हर्षवर्धन जाधव यांचा, सासरे रायभानजी जाधव व सासूबाई तेजस्विनीताई जाधव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत समाजकारण सुरू करण्यासाठी संजनाताई खरंच कंबर कसतील का हे अद्याप तरी अस्पष्टच आहे. मात्र आपण काय भूमिका ठेवावी, कशी कामगिरी ठेवावी, येणाऱ्या संकटातून कसं बाहेर पडावं यासंबंधी स्वतःहून निर्णय घेणे संजनाताईंसमोर एक आव्हानच बनलंय. दुसरीकडे सक्रिय असलेले विविध पक्षांचे कार्यकर्ते घडत असलेल्या सर्व प्रकारामुळे मनोमन खुश झाल्याचं पाहावयास मिळतं. कारण सर्वात जास्त डॅशिंग रुबाबदार माणूस म्हणून हर्षवर्धन जाधव यांची ओळख होती. ही ओळख पुढेही कायम राहीलच यात शंका नाहीये. मात्र अद्याप औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्षपदाचा हर्षवर्धन जाधव यांनी देखील राजीनामा दिलेला नाही, त्यामुळं हर्षवर्धन जाधव राजकारणात कमबॅक करतील अशा प्रतिक्रियाही प्रेक्षकांकडून मिळत आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षा, संजनाताईंनी कंबर कसून कामाला लागावे का आणि जाधव घराण्याची परंपरा व वारसा जपण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा का याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तसेच विविध राजकीय रिपोर्ट, विश्लेषण आणि मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या MH बिंदास चॅनलला सबस्क्राईब करून हा रिपोर्ट आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील रिपोर्टमध्ये. नवा विषय, नवे राजकीय समीकरणाचे विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.